कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यानं घाटीतील डॉक्टरांचंच आरोग्य धोक्यात आलं आहे. संपूर्ण मराठवाड्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याची जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात घाटी रुग्णालयातील डॉक्टरांवर आहे. तथापि डॉक्टरांच्या निवासस्थानासमोरील कचराच नियमित उचलला जात नसल्यानं डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. घाटी डॉक्टरांसाठी निवासस्थानं बांधण्यात आली आहेत. या परिसरातील कचरा संकलित करण्यासाठी कचरा कुंडीची व्यवस्था आहे. दररोज महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी या कचरा कुंडीतून कचरा उचलून नेत नसल्यानं कुंडी भरून वाहत आहे. तसंच निवासस्थानाच्या परिसरातच कचरा जाळण्यात येत असल्यानं सकाळच्या वेळी विषारी वायू बाहेर पडतो. याचा त्रास डॉक्टरांना तसंच त्यांच्या कुटुंबियांना होत असून त्यांचंच आरोग्य धोक्यात आलं आहे.